सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 94039695500 आणि 85526089। महाविकास आघाडी सरकारनं MPSC परीक्षेचा चालवलेला खेळखंडोबा थांबवावा आणि महावितरणकडून सुरू असलेली वीज तोडणी तातडीनं थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी आज भाजपच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शनही करण्यात आली। हे काय कुणाच्या तरी सांगण्यावरनं व्हायला लागलंय, त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांनी अशी मागणी केलेली आहे की या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये। शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं। या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला। आता शासनानं नोटिफिकेशन आलेलं आहे की 21 तारखेला परीक्षा घेण्याचं होते, मात्र 8 दिवसामध्ये अशा कोणत्या गोष्टी तुम्ही होणार होते की त्यामुळे हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला झाला? शासनाची तयारी पूर्वतयारी असल्याशिवाय शासनानं प्रथम जी तारीख टाकलेली होती 14 तारीख, ती टाकण्याची काय गरज होती? आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकरित्या जो छळ चालू आहे तो शासनानं कुठेतरी थांबवावा। तब्बल 4थ्यांदा ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, मात्र शासनाचा कोणताही वचक प्रशासनाला नाही असं वाटतंय किंवा प्रशासनाचं आणि शासनाचं कुठेतरी अंतर्गत मतभेद आहे असं वाटतं। आज जाहीर केल्याप्रमाणे MPSC ची परीक्षा 21 मार्चलाच घ्यावी आणि महावितरणकडून सुरू असलेली वीज तोडणी तातडीनं थांबवावी, अन्यथा भाजप महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिलाय। काल अचानकपणे सरकारनं अधिवेशन संपल्या अशी स्थगिती दिली। 14 तारखेला जी MPSC ची परीक्षा होणार होती, महाराष्ट्रातनं सुमारे 6 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार होते। या परीक्षेचा खोळखंडोबा नेहमीपणे चाललेला आहे, 3दा ही परीक्षा पुढे गेली। आजची पण 14 तारखेची होणारी मुलांची तयारी होती, मुलं परीक्षाच्या ठिकाणी सेंटरला पोचायची तयारी असताना अधिवेशनात कुठलीही चर्चा नव्हता, अचानकपणे काल ह्या परीक्षेला स्थगिती दिली, ते अत्यंत चुकीचं निंदनीय आहे। आणि या मुलांचं भविष्य अंधारात कोण लोटा लागलंय? इकडे तर वडेट्टीवारासारखे मुख्यमंत्री म्हणतात की अधिकाऱ्यांनी मला न विचारता डिक्लेअर केलं, आयोग म्हणते की आमची सगळी तयारी आहे, मग ही 14 तारीख कुणी पुढे ढकलली? हा एक कळीचा मुद्दा आहे, याच्यावर निर्णय झाला पाहिजे। या 3 सरकार असल्यामुळे ह्यांच्यात एकवाक्यता नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे जर 14 पुढे ढकलून 21 घ्यायची होती तर काल का घेतली नाही? मग मुलांच्या रेट्यानं BJP च्या माटी लागण्यानं ह्यांनी हे का केलं? त्यामुळे आता हे सरकार कुठलाही निर्णय नीटपणे घेत नाही, अदांतरी निर्णय घेते, अधिकाऱ्यांच्यावर सोपवलेलं हे सरकार आहे। आणि मुख्यमंत्री साहेब आम्हाला दुर्दैवानं म्हणायला लागतंय की ते घरातून कारभार चालवत असल्यामुळे वडेट्टीवारांसारखे मुख्यमंत्री आपल्या प्रशासनावर वचक ठेवू शकत नाहीत। त्यामुळे आता ही 21 तारीख केली आम्हाला मान्य आहे, पण ती 21 तारीख हलवली तर महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचं सरकार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील। या आंदोलनात भाजपचे सरचिटणीस हेमंत आराध्ये, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, गणेश देसाई, अजित ठाणेकर, गायत्री राऊत, विद्या बनसोडे, आसावरी जोगदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। कॅमेरामन सागर माळीसह श्रीकांत पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।